गट गतिशीलतेचा पुढचा घटक आहे कल्याणकारी सुविधा। कर्मचाऱ्यांना काम करत असताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी सुविधा उद्योजकाच्या वतीने किंवा योजकाच्या वतीने दिल्या गेल्या तर त्यावेळीस कर्मचारी हे उत्स्फूर्तपणे मन लावून त्या ठिकाणी काम करू शकतात। विशेषतः या ज्या सुविधा आहेत कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाच्या साठी दिल्या जाणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा असेल, कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी शाळा महाविद्यालय किंवा लहान मुलांसाठी अंगणवाडी असेल, पाळणाघर असेल, बालवाडी, तर या सुविधा त्या कॅम्पसमध्ये जर उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी अगदी कमी खर्चामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचं त्या ठिकाणी शिक्षण होऊ शकतं। त्याचबरोबर राहण्याची सुविधा असेल, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना जर त्या ठिकाणी क्वार्टर्स असतील राहण्यासाठी, खोल्या जर कंपनीच्या वतीने मिळणार असतील तर त्या ठिकाणी त्यांचा जो बाहेर घरभाड्यासाठी येणारा खर्च आहे हवा असतो आणि त्यांची त्यामुळे काय होते आर्थिक सुधारणा किंवा आर्थिक उन्नती कर्मचाऱ्यांची होऊ शकते। तर अशा प्रकारे सेवा आयोजकाने या सुविधा उपलब्ध करून दिल्या, आरोग्य सुविधा असेल ते एक फार महत्वाचं आहे, कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहणं महत्वाचं आहे। कर्मचाऱ्यांचं जर आरोग्य चांगलं असेल तर तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकतो, त्यासाठी कंपनीच्या वतीने त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुसज्ज असं हॉस्पिटल देणे त्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी, त्याचबरोबर विमा योजना देणे उपलब्ध करून, जर कर्मचारी आणि त्याचे कुटुंबीय आजारी पडले, अपघात झाला तर त्यांना विमा कवच असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे या सगळ्या सेवा उपलब्ध करून दिल्या, सुविधा जर योजकांनी उपलब्ध करून दिल्या तर कामगारांचं त्या ठिकाणी जीवनमान उंचावतं आणि ते निश्चिंतपणे त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम करू शकतात, कामाची कार्यक्षमता वाढवू शकतात आणि पर्यायाने उत्पादन क्षमता वाढून त्या ठिकाणी उत्पन्न कंपनीचं वाढतं आणि कंपनीचं उत्पन्न वाढल्यानंतर स्वतःचं देखील त्यांचं उत्पन्न वाढू शकतं, पगार वाढ मिळू शकते किंवा त्यांना मिळणारा बोनसमध्ये वाढू शकते, इन्सेंटिव्ह मिळू शकतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी राहणीमान सुधारण्यासाठी या कल्याणकारी सुविधा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना देणं फायदेशीर असतं। दुसरा आहे, पुढचा मुद्दा आहे सुरक्षित कार्य परिसर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना। तर ज्या ठिकाणी आपण काम करतोय, ज्या ठिकाणी कामगार काम करतोय त्या ठिकाणी कामाची जागा जी आहे ही मोकळी जागा असणं गरजेचं आहे, पुरेशी प्रत्येक कामाच्या ठिकाणी पुरेशी जागा असणं गरजेचं आहे, यंत्रकूल रचना जी आहे ही सुटसुटीत आणि नीटनेटकी असणं गरजेचं आहे, यंत्रांची मांडणी केलेली, विभागामध्ये काम करत असताना तुम्हाला समाधानकारकरित्या काम करता आलं पाहिजे, यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, खेळता खेळती हवा असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्या मशीनवरती काम करताय त्या मशीनला फिरणारे भाग जर असतील तर त्याला गार्ड असलं पाहिजे, तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना विशेषतः सेफ्टी बेल्ट असेल, सेफ्टी शूज असेल, हेल्मेट असेल या सुविधा असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अचानक काही असे प्रसंग उद्भवतात आग लागण्यासाठी तर अशा वेळी प्रत्येक विभागामध्ये अग्निशामक व्यवस्था असणं गरजेचं आहे, आग लागल्यानंतर ते तातडीने आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी अग्निशामक व्यवस्था असली पाहिजे, शॉर्ट सर्किट वगैरे होऊ नये यासाठी इलेक्ट्रिकच्या ज्या सेफ्टी आहेत त्या सेफ्टी डिव्हायसेस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, उदाहरणार्थ MCB असेल, मिनेचर सर्किट ब्रेकर किंवा ELCB अशा प्रकारची साधनं त्या ठिकाणी बसवलेली असणं गरजेचं आहे। आणि हे सगळं जर व्यवस्थित तिथल्या तिथं असेल तर त्या ठिकाणी कामगार जे आहेत हे कामगार चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे काम करू शकतात आणि कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते।
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. असं असल्यानंतर वातावरण तिथलं जे आहे हे वातावरण आल्हाददायक राहतं. वातावरण जर आल्हाददायक असेल तर काम करण्यासाठी सुद्धा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कामगाराला काम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि त्यामुळं तो आत्मविश्वासपूर्वक काम करू शकतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो. उत्पादन कार्यामध्ये सातत्य राहते आणि उत्पादन कार्यात सातत्य राहिलं, खंड पडला नाही तर कर्मचाऱ्याचं मनोबल वाढतं. उत्पादनाची गती जी आहे ही गती वाढते, वेग वाढते, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो की त्या ठिकाणी कंपनीचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. उत्पादन वाढून उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि उत्पन्न वाढलं की कर्मचाऱ्यांना माहीत आहे की आपण जर चांगलं काम केलं, दर्जेदार काम केलं, उत्पन्न कंपनीचं उत्पादन वाढवून जर उत्पन्न वाढलं कंपनीचं तर आपलं देखील त्या ठिकाणी विविध मार्गाने उत्पन्न वाढू शकते. आपण पगार वाढची जर मागणी केली तर सहजासहजी ती मागणी पूर्ण होऊ शकते. कंपनी आपल्याला इन्सेंटिव्ह देऊ शकते, त्याचबरोबर बोनस मिळू शकतो, केलेल्या कामाचं कौतुक होतं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्मचारी चांगल्या प्रकारे आत्मविश्वासपूर्वक काम करू शकतो. तर एकंदरीत हे गट गतिशीलतेवर प्रभाव टाकणारे हे 8 घटक आहेत. तर या गट गतिशीलतेमुळे काय होतं की विविध कार्यामध्ये आपण पाहिलं की विविध कार्यामध्ये समन्वय राखला जातो. कार्यामध्ये समन्वय राखला की योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये सामावून घेतलं जातं. कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि एकमेकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते आणि या सर्वांचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्याची कार्यक्षमता गतिशीलता वाढते, मनोबल उंचावतं आणि कामाचा वेग वाढून एकंदरीतच उत्पादन वाढण्यास मदत होते आणि उत्पादन वाढल्यामुळं त्या ठिकाणी कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो, बाजारपेठेमध्ये नावलौकिक होतो कंपनीचा आणि या सर्वांचा परिणाम म्हणून कामगारांचं देखील जीवनमान उंचावतं किंवा राहणीमान उंचावतं. कारण त्यांचं आर्थिक विकास झालेला असतो. कंपनीच्या माध्यमातून त्यांना भरघोस पगारवाढ देण्यात येत असते, बोनस देण्यात येत असतो, प्रेरक वेतन देतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होतो आणि आर्थिक विकास झाल्यामुळे त्या कर्मचाऱ्याचा आणि कुटुंबाचा देखील विकास होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे गट गतिशीलतेवरती प्रभाव टाकणारे हे 8 घटक आहेत.